डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी देखील अग्निशमन दल आणि NDRF कडून शोधकार्य सुरू आहे. या शोधकार्यादरम्यान शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त अवशेषांमध्ये आणखी 3 मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 11 पोहोचलाय. डोंबिवली MIDC फेज 2 मधील अमुदान यात थिनर बनवणाऱ्या केमिकल कंपनीच्या बॉयलरचा 2:15 सुमारास दुपारी लागोपाठ स्फोट झाला आणि यामध्ये 4 ते 5 लागोपाठ स्फोट झाले. या शक्तिशाली स्फोटांमध्ये संपूर्ण कारखाना बेचिराख झाला. शेजारील युंदाई कंपनीचे कार शोरूम देखील यात जळून खाक झाले. त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या मेसर्स मेट्रोपोलियन कंपनी, मेसर्स KG कंपनी आणि मेसर्स अंबर कंपनी अशा कंपन्यांना देखील यामुळे आग लागली. एकामागोमाग एक कांठळा बसवणाऱ्या स्फोटांमुळे आसपासचा 3 ते 4 किलोमीटरचा परिसर हादरला. या ठिकाणी रहिवाशी इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रहिवासी भयभीत होऊन घराबाहेर पडले. या स्फोटामध्ये 11 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांनी आढावा घेतलाय. प्राथमिक माहिती मी इथं आल्यानंतर जी घेतली त्याच्यामध्ये जी कंपनी आहे त्या कंपनी केमिकल कंपनीमध्ये हा बॉयलरचा स्फोट झालेला आहे असं प्राथमिक दर्शनी कळतं आहे. आणि आग पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेला आहे हे मी स्वतः तिथं जाऊन बघितलेलं आहे. 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण आग विझेल अशा पद्धतीचं चित्र आहे. परंतु दुर्दैवानं आतापर्यंत 3 मृतदेह हे सापडलेले आहेत. ते एम्स हॉस्पिटलला देखील पाठवलेले आहेत. जे जखमी आहेत त्यांच्या पाठी सरकार उभं राहील. त्यांचा पूर्ण उपचाराचा खर्च सरकार करेल हे स्वतः मुख्यमंत्री मोदींनी जाहीर केलेलं आहे. परंतु घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेच्या मागं नियमबाह्य काय झालेलं आहे का हे देखील तपासण्याच्या स्पष्ट सूचना आमच्या फायर ब्रिगेडच्या लोकांना मी दिलेल्या आहेत. सखोल चौकशी करावी हे देखील निर्देश दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये जर दोषी कोण आढळलं तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो या सगळ्या डोंबिवलीतल्या भागामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही एक वर्किंग करत होतो की या ज्या केमिकल कंपन्या आहेत ह्या स्थलांतरित आपल्याला बाहेर ज्या करायच्या होत्या त्यासाठी जागा अवेलेबल नव्हती. परंतु या वर्षभरामध्ये या परिसरामध्ये जागा आपण अवेलेबल केलेली आहे. आचारसंहिता असल्यामुळं जागेचं वाटप झालेलं नाही. 4 तारखेनंतर ह्या जागांचं वाटप होईल. आणि ज्या धोकादायक कंपन्या आहेत केमिकल कंपन्या आहेत ह्या डोंबिवलीवासियांची जी मागणी आहे शिफ्ट करायचा त्याच्यावर धोरणात्मक निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि ती कारवाई 4 तारखेनंतर आम्ही सुरू करू. जागा कुठे लोकेट नाही ते आता ॲडिशनल अंबरनाथमध्ये आहे. ॲडिशनल अंबरनाथच्या बाजूला देखील शेकडो हेक्टर जागा आपण संपादित केलेली आहे. फक्त त्या इंडस्ट्रियलिस्टना कन्व्हिन्स करून ती जागा देणं आता फक्त शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भात 4 तारखेनंतर तातडीनं धोरणात्मक निर्णय जो झाला त्याची अंमलबजावणी करू. जखमींचा आकडा अजून कळलेला नाही आहे. परंतु मला मगाशीच कोणीतरी सांगितलं की आजूबाजूला ज्या स्फोटचे परिणाम झाले त्याच्यातनं काही लोक जखमी झालेली आहेत आणि त्या जखमींचा उपचाराचा खर्च देखील शासन म्हणून आम्ही करू. सर हिंदी